आणि मुंबई पुण्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यात नेमकं काय घडतंय तेही आता पाहणार आहोत. पाहूया जिल्ह्याच्या बातम्या, सुरुवात पालघरमधून. राज्यपाल रमेश बैस उद्या पालघर दौऱ्यावर, विक्रमगड तालुक्यातील डोलारी बुद्रुक चंद्रनगर गावाला भेट देणार. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. गावातील समस्यांबद्दल फेसबुकवर पोस्ट टाकल्यानं सरपंचाची युवकाला शिवीगाळ. बुलढाण्याच्या टाकरखेड गावातला प्रकार, सरपंचानं शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात वाशिमच्या अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शाळेला 51 लाख रुपयांचं पारितोषिक बहाल. पश्चिम किनारपट्टीच्या विकासाची जबाबदारी आता सिडकोकडे असणार. राज्य नगरविकास विभागाच्या निर्णयामुळे रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विकास होणार. मध्य रेल्वेच्या नागपूर विद्युत विभागाकडून हेड ऑन जनरेशन सिस्टीम सुरू. ही प्रणाली प्रवासादरम्यान गाडीला इलेक्ट्रिकचा पुरवठा करणार, कार्बन उत्सर्जन रोखण्यास मदत होणार. गोंदियात 2 आठवड्यापासून विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित, तर पोषण आहार मिळत नसल्यानं अनेक विद्यार्थी शाळांमध्ये गैरहजर. जळगावच्या पाचोऱ्यात 14 दिवसांपासून सुरू असलेलं राजपूत समाजाचं आमरण उपोषण अखेर मागे. शिंदेगटाचे आमदार किशोर पाटील यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेतलं. साताऱ्यातील कराडच्या येरवळे गावात डॉल्बी आणि डीजेवर बंदी. नियम मोडल्यास डॉल्बी मालकाला 50,000 तर कार्यक्रम आयोजकांना 5,000 रुपये दंड ठोठावण्याचा ग्रामसभेत निर्णय.